गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात उत्तम दर्जाची आणि नामांकित कंपनीची औषधे मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीने अमृत फार्मसी औषधालय केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते नुकतेच अमृत औषधालय याचं लोकार्पण करण्यात आलं असून महाराष्ट्रातील हे अमृत औषधालय 7वे केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सार्वजनिक आरोग्य धोरणे तयार करण्यात आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ते आरोग्य सेवा प्रणाली सुधारण्यासाठी, आरोग्य संकटांना प्रतिसाद देण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे सामुदायिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन गुणवत्ता सुधारण्यावर होणार आहेत. यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल, केंद्र सरकारच्या अमृत फार्मसी योजनेअंतर्गत एक नवी फार्मसी उघडली जाणार आहे. 14 अमृत मेडिकल स्टोअर उघडले गेले होते, आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 15 या ठिकाणी उघडले गेलेले आहे आणि भविष्यात जवळपास सगळे ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहेत ते मेडिकल कॉलेज आणि जवळपास जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा अमृत स्टोअर उघडले गेले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो, ते उघडले जातील.